देह जावो अतवारा हो पांडू रंगी दृढ़ बाहो। आणि भक्ती नादामध्ये तल्लीन होण्यासाठी पंढरपूरच्या वारीमध्ये दाखल होतात। याच पंढरपूरच्या वारीबद्दल जाणून घेऊयात हरिभक्त पारायण हरिश्चंद्र ढाणे यांच्याकडून। रामकृष्ण हरी दरवर्षीप्रमाणे गेल्या 200 वर्षापासून आळंदी आणि देहू इथून या दिंड्या निघत असतात पंढरपूरकडे जाण्यासाठी। तेव्हा ज्येष्ठ वद्य सप्तमीला संत श्री तुकाराम महाराजांची दिंडी ही देहूवरून निघत असते आणि ज्येष्ठ वद्य अष्टमीला ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी ही आळंदीवरून निघत असते। दोन्ही दिंड्या पुण्यामध्ये येत असतात। पुण्यामध्ये एक मुक्काम करून एक दिंडी तुकाराम महाराजची दिंडी ही सोलापूर रोड मार्गे पंढरपूरकडे रवाना होते आणि आळंदीची संत ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी सासवड जेजुरी फलटण मार्गे पंढरपूरला रवाना होत असते आणि या दोन्ही दिंड्या वाखरीमध्ये येत असतात आणि वाखरीमध्ये साधारण ह्या दिंड्या नवमीला म्हणजे आषाढमध्ये शुद्ध नवमीला त्या वाखरीमध्ये येत असतात पंढरपूरच्या जवळ आणि वाखरीवर आल्यानंतर सर्वांचा मुक्काम त्या ठिकाणी होत असतो। वाखरीमध्ये बाहेरच्याही दिंड्या सगळ्या ज्या इतर बाजूने येतात त्याही दिंड्या वाखरीमध्ये येत असतात आणि नवमी दिवशी बरोबर दुपारी 4 वाजता या दिंड्याचं एक रिंगण त्या ठिकाणी होत असते आणि ते रिंगण त्या ठिकाणी असं असतं की सर्व गोल रिंगण असते ते घोड्यावर वारकरी एक बसलेला असतो ते घोडं असं गोल असं फिरत असते आणि गोल फिरल्यानंतर मग त्या ठिकाणी बाजूचे सगळे वारकरी काही त्याच्या पाठीमध्ये जातात काही वारकरी बाजूने जातात आणि अशा प्रकारनं तो त्या ठिकाणी सोहळा होत असतो आणि त्यानंतर दशमी दिवशी सर्व दिंड्या ज्या वाखरीमध्ये आलेल्या आहेत सर्व प्रकारच्या दिंड्या हजारो दिंड्या जिंड्या असतात त्या दिंड्या क्रमाक्रमानं बरोबर पंढरपूरमध्ये जात असतात। त्या दिंडी सोहळा असा आहे हजारो वारकरी लाखो वारकरी त्या दिंडीमध्ये सामील होत असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या दिंड्या त्या ठिकाणी होत असतात त्या प्रत्येकाला नंबर दिलेले असतात आणि त्या नंबराप्रमाणे दिंडी चालत अतिशय शिस्तबद्ध अशा दिंड्या या चालत असतात आणि रस्त्यानं चालत असताना त्या ठिकठिकाणी जे काही मुक्काम आहेत त्या मुक्कामा ठिकाणी खिडक्या प्रवचन आणि अतिशय बाकीचे सगळे लोक जे वारकरी असतात ते सगळे त्या ठिकाणी जमा होतात आणि हा सोहळा तिथून सुरू होत असतो। नवमी दिवशी रिंगण झाल्यानंतर दशमी दिवशी सकाळी 8 वाजेपासून सर्व दिंड्या पंढरपूरमध्ये रवाना होतात। तिथून 7 किलोमीटर पंढरपूर आहे।
पंढरपूरमध्ये सर्व दिंड्या जात असताना सर्व दिंड्या पुढे जात असतात क्रमाक्रमानं आणि ज्ञानेश्वर महाराजची दिंडी सर्वांच्या पाठीमागे राहत असते आणि या दिंड्या भस्मीला बरोबर पंढरपूरमध्ये जात असतात. भस्मीला पंढरपूरमध्ये गेल्यानंतर सर्व दिंड्याचा मुक्काम आपापल्या मठामध्ये होत हजारो मठ पंढरपूरमध्ये आहेत. त्याच्या मठामध्ये लाखो वारकरी त्या पंढरपूरमध्ये आपापल्या मठामध्ये थांबत असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमी दिवशी एकादशी दिवशी सर्व दिंड्या पण नदीमध्ये चंद्रभागा नदीमध्ये आंघोळीसाठी पावतका घेऊन संतश्रेष्ठांच्या पावतका घेऊन त्या पंढरपूरमध्ये जात असतात आणि पंढरपूरमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना म्हणजे आंघोळ घातली जाते. सर्व वारकरी आंघोळ करतात आणि त्यानंतर सर्व दिंड्या पंढरपूरच्या नगर प्रदर्शनासाठी निघत असतात. संपूर्ण पंढरपूरमध्ये नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर त्या दिंड्या आपापल्या मठामध्ये जात असतात आपापल्या ठिकाणी जात असतात आणि अशा प्रमाण हा एकादशीचा कार्यक्रम होतो. द्वादशी दिवशी सर्व दिंड्याचे मालक असतील सर्व दिंड्या असतील त्या दिंड्यापणामध्ये आपापल्या ठिकाणी राहून त्याची कीर्तन प्रवचन आणि काही कार्यक्रम त्यांचे असं होत असतात आणि मग अशा काही दिंड्या मग परत द्वादशी दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपापल्या मार्गाला परत येत असतात. परंतु मुख्य ज्या दिंड्या आहेत जे माऊली ज्ञानेश्वर महाराजांची संतश्रेष्ठ तुकाराम महाराजची दिंडी यामध्ये तीन दिवशी थांबत असतात आणि पौर्णिमेच्या वेळा काला होत असतो आणि काला करून मग काल्याचं कीर्तन करून सर्व दिंड्या पण आपापल्या मार्गाला आपल्या आपापल्या ठिकाणी मार्गस्थ होत असतात. वारी परंपरा महाराष्ट्रात अखंड राहो. आता वेळ झाली इथंच थांबायची. उद्या पुन्हा भेटूयात शिवबंधन विशेष वारी तुमच्या घरी या कार्यक्रमामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि घर बसल्या वारी अनुभवा. रामकृष्ण हरी.